नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशांतर्गत औद्योगिक उत्पादनात 3 वर्षातील विक्रमी वाढ. महमूद कसुरी पुस्तक प्रकाशनाविरोधात शिवसेनेनं केलेल्या आंदोलनामुळे राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का. मुख्यमंत्री. वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी 2000 टन तूरडाळीची आयात. 15 तारखेपासून केंद्रीय साठ्यातून वितरण होणार. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ. उत्सवांच्या काळात उभारल्या जाणाऱ्या अवैध मंडपांवर कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. आणि मलेशियात सुरू असलेल्या ज्युनियर हॉकी स्पर्धेत ब्रिटनकडून भारत पराभूत. पाहूया सविस्तर वृत्त. ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनाच्या दरात वाढ होऊन तो 6.4% इतका झाला. औद्योगिक उत्पादनाचा सुमारे 3 वर्षातला हा उच्चांक आहे. भांडवली वस्तू आणि खाण क्षेत्रातल्या उत्पादनात सुधारणा झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या काळात हा दर 4.1% असल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान किरकोळ चलनवाढीच्या दरात वाढ होऊन सप्टेंबरमध्ये हा दर 4.41% इतका झाला, तर ऑगस्टमध्ये हा दर 3.66% इतका होता. तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दौऱ्याच्या आपल्या दुसऱ्या टप्प्यात पॅलेस्टाईनमधल्या रामल्ला इथं दाखल झाले असून पॅलेस्टाईन आणि भारतादरम्यान काही महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तिथल्या विविध राजकीय नेत्यांशी आज राष्ट्रपती चर्चा करणार आहेत. त्यानंतर आजच ते इस्रायलच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. इस्रायल दौऱ्यातही दोन्ही देशांदरम्यान विविध करार केले जाणार आहेत. मनरेगाच्या माध्यमातून लहान शेततळ्यांची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात यावीत. सर्व जिल्ह्यांमधल्या जलस्रोतांच्या स्थान निश्चितीचं काम हाती घ्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यातल्या जलस्रोतांची स्थान निश्चिती करणं आवश्यक असून जुन्या जलस्रोतांचं पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्यात सिंचन विहिरीच्या कामांना गती देण्यात यावी असंही त्यांनी सुचवलं. जलयुक्त शिवार योजनेतल्या कामांमुळे येत्या काळात राज्याच्या कृषी उत्पादन वाढीवर नक्की सुयोग्य परिणाम दिसून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत 1,20,000 कामं पूर्ण करण्यात आली आहेत, तर 35,000 कामं प्रगतीपथावर आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. पाकिस्तान आपल्या दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत शिवसेनेचा पाकिस्तान विरोध कायम राहील, याच भूमिकेतून पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल स्पष्ट केलं. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. कसुरी शांतीदूत असल्याचं आवाहनात आहेत, मात्र कसुरींनी भारतविरोधी भूमिका घेतल्याचे पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे दिल्याचं राऊत यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. दरम्यान मुंबईत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कडक पोलीस बंदोबस्तात सुरळीत पार पडला. त्यापूर्वी काल या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर 5 ते 7 अज्ञात व्यक्तींनी काळी शाई फेकली होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन विरोधात शिवसेनेनं केलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनामुळे राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत बोलत होते. एखाद्याचे विचार आपल्याला मान्य नसू शकतात, मात्र नियमानुसार व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आलेल्या राजकीय किंवा इतर क्षेत्रातल्या मान्यवरांना सुरक्षा पुरवणं सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेला आपला निषेध इतर चांगल्या मार्गांनी नोंदवता आला असता असंही ते म्हणाले. कसुरी यांचं आम्ही समर्थन करत नसलो तरीही राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं जामीन नाकारला आहे. काल मुंबईत इन कॅमेरा सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं आरोपींना जामीन नाकारला. आपण निर्दोष असून गेल्या 7 वर्षांपासून सुनावणीविना तुरुंगात असल्याचा युक्तिवाद या आरोपींनी केला होता, मात्र त्यांच्याविरोधात दहशतवादी कारवायांचे पुरावे असल्याचं सांगत न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
तूरडाळीचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने 2000 टन तूरडाळ आयात केली आहे। या डाळीचे येत्या 15 तारखेपासून केंद्रीय साठ्यातून वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली आहे। आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांनी सर्वप्रथम विनंती केल्यानुसार आयात केलेली तूरडाळ प्रथम त्यांना देण्यात येणार आहे। सरकार आणखी तूरडाळ आयात करणार असून ती नोव्हेंबरपर्यंत भारतात येईल अशी अपेक्षा आहे। निसर्गाची यवकृपा तसंच आर्थिक चणचण याला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे, पण शेतकऱ्यांनी निराश न होता वाशिम इथल्या केशव लोणसुने या शेतकऱ्याचा आदर्श ठेवायला निश्चितच हरकत नाही। वाशिम इथं राहणाऱ्या केशव लोणसुने या शेतकऱ्यानं आंतरपीक सोयाबीन घेऊन यशस्वीपणे सीताफळाची शेती केली आहे। ठिबक सिंचनाचा उपयोग करत सेंद्रिय पद्धतीने सीताफळाची शेती केल्यामुळे फळही आकाराने मोठं मिळत आहे। लोणसुने यांनी आजपर्यंत या शेतीतून 60,000 वर सीताफळांची विक्री केली आहे। या शेतीमध्ये मी 5 एकर सीताफळाचा बाग घेतलेला आहे। हा रोजगार हमी योजनेमधून सहकारी फळबाग मधूनच घेतलेला आहे आणि याच्यात मी सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर मी या झाडाची कटिंग वगैरे बरोबर करतो, त्याच्यामुळे माझ्या झाडाला फळं भरपूर येतात आणि फळं मोठे होतात, त्याच्यामुळे फळाला माग जास्त आहे, भाव चांगला भेटतो। मी आतापर्यंत 60,000 रुपयाचं उत्पन्न काढलं, नेमकं चालू झालेलं उत्पन्न आहे आणि याच्यानंतर 2 लाखाचा माल होण्याची अपेक्षा आहे। लोणसुने यांच्या या शेतीत त्यांचे कुटुंबीयही सहकार्य करत आहेत। इतर शेतकऱ्यांसाठीही लोणसुने यांचा हा प्रयोग प्रेरणादायी आहे। पाहुया अण्णा हजारे काय म्हणतात ते। माहिती अधिकारानं भ्रष्टाचार पूर्ण संपला नाही, मात्र भ्रष्टाचार रोखण्यास नक्कीच मदत झाली असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी इथं केलं। माहिती अधिकाराच्या कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अण्णा हजारे पत्रकारांशी बोलत होते। या 10 वर्षात माहिती अधिकार कायद्यातल्या त्रुटी दूर करण्यात सरकारला यश आलं नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। माहिती अधिकारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयांनी संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची गरज आहे। प्रत्यक्षात हे काम केलं जात नाही, त्यामुळे आरटीआयचे कार्यकर्ते माहिती मागवतात, त्यातूनच आरटीआय कार्यकर्त्यांची हत्या होते असा आरोपही अण्णांनी यावेळी केला। वाशिममध्ये 12वीपर्यंत ब्रेल लिपीत शिक्षण घेतलेल्या एका जन्मांध शेतकऱ्यानं नशिबाला दोष न देता परिस्थितीवर मात करत यंदाच्या कमी पिकाच्या वर्षीसुद्धा भरघोस उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे। वाशिम मधल्या अनसिंग इथले रहिवासी असलेले संजय दुधाट हे जन्मतः अंध आहेत, मात्र तरीही न खसता शेती व्यवसायात त्यांनी सर्व अडचणींवर पत्नी आणि मित्राच्या सहकार्यानं मात करून आपल्या 2 एकर शेतातून 22 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न घेतलं आहे। स्पर्श ज्ञानाच्या सहाय्यानं शेतातले तुषार संच बदलवणं, पिकांमधील तण काढणं तसंच रब्बीच्या पिकांना ओलित करणं यासारखी कामं ते नियमित करतात। यंदाच्या कमी पावसामुळे सुकलेल्या सोयाबीनच्या पिकाला त्यांनी 3 वेळा ओलिताखाली आणलं। मी माझ्या वडिलोपार्जीची जी शेती आहे माझ्याकडे 2 एकर, ती शेती त्या शेतीमध्ये सोयाबीन, तूर, गहू, हरभरा हे पेरतो आणि मी माझ्या परीने माझ्या पत्नीच्या सहाय्याने आणि माझ्या मित्राच्या सहाय्याने काही मी स्वतः स्प्रिंकलर बदलतो, काही गव्हातले सोयाबीनातले तणकट स्वतः उपटतो आणि मी माझी शेती काढतो करतो। जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठल्याही शारीरिक व्यंगासह निसर्गाच्या लहरीपणावर सहज मात करता येऊ शकते हे सिद्ध करणाऱ्या संजय दुधाट यांच्या यशोगाथेनं सगळ्या शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळू शकेल। अतिशय प्रेरक अशी यशोगाथा आहे। गडचिरोली जिल्ह्यात महिलांना रोजगाराच्या संधी फारच कमी होत्या, परंतु महिला बचत गटाच्या माध्यमातून इडली सांबारची पाकिटं बनवण्याचा व्यवसाय इथल्या महिलांनी सुरू केला आणि रोजगारदृष्ट्या त्या स्वयंपूर्ण झाल्या। गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधनं फार अत्यल्प प्रमाणात आहेत, त्यात महिलांचा विचार केला तर तेंदूपत्ता किंवा मोह फुलं वेचण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतंही रोजगाराचं साधन नव्हतं। मात्र गडचिरोली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने विविध महिला बचत गटांनी एकत्र येऊन ग्राहकांना थेट इडली सांबारची फूड पॅकेट पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला। 32 गावातल्या 72 महिला विविध बचत गटात कार्यरत असून प्रत्येक महिलेने 100 रुपये सदस्य स्वरूपात गोळा केले। तसंच महिला आर्थिक विकास मंडळाने दिलेल्या तांत्रिक सहकार्याने इडली सांबार उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केला आणि अल्पावधीतच हा उपक्रम लोकप्रिय ठरून त्यांना नफाही मिळू लागला। गावागावात सगळ्या महिला आम्ही आलो,
11 गावातल्या महिला आहोत आम्ही. आधी 100 रुपये भरलेत आणि त्याच्यानंतर मग शेअर्स 500 रुपये भरले. मग जेव्हा आम्हाला हे सुरू करायचं होतं तर म्हणजे भांडवल पाहिजे होतं पैशाचं, आणि कोणाकडून कर्ज न घेता आम्ही सगळ्या महिलांनी मिळून जे पैसे काढलेत 500 रुपये. फेडरेशन स्वरूपात चालणाऱ्या या उपक्रमामध्ये महिला अधिक जोमाने कामाला लागल्या असून या महिला बचत गटाला महिन्याला 50,000 रुपयाच्या वर नफा मिळत आहे. जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर महिला काहीही करू शकतात हे या महिलांनी दाखवून दिलंय आणि त्यामुळेच त्यांच्या या कार्याचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. बाजारपेठा, रेल्वे आणि बस स्थानकं तसंच प्रार्थनास्थळ अशा गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची सूचना केंद्रानं राज्यांना केली आहे. अलीकडेच 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. नवरात्र, दुर्गापूजा, दसरा आणि मोहरम हे सण नजीकच्या दिवसात आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबाद या महानगरांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची सूचना केंद्रानं केली आहे. या काळात सामाजिक तणाव निर्माण होईल अशी प्रक्षोभक विधानं करू नयेत आणि दबाव आणून कोणीही वर्गणी गोळा करू नये असं आवाहन केंद्रानं केलं आहे. दरम्यान आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव आणि आगामी काळात दिवाळीच्या दरम्यान रस्ते आणि पदपथावर उभारले जाणारे अवैध मंडप काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातल्या सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. तसंच ध्वनी प्रदूषणाबाबतच्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. देशभरात आजपासून 9 दिवसांच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या 9 दिवसात सर्व भक्तगण भक्तिरसात समरस होऊन आदिशक्तीची उपासना करतात. अंबा, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा देवीच्या विविध रुपांची या दिवसात श्रद्धेनं आराधना केली जाते. आजच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनं या उत्सवाला प्रारंभ होत आहे. अश्विनात सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तयारीसाठी गोंदियामधली सर्व मंडळं आणि मूर्तिकार सज्ज झाले आहेत. गोंदिया शहरातल्या जवळपास 45-50 दुर्गा उत्सव मंडळाकडून यावर्षी विविध देखावे उभारण्यात येत आहेत. गोंदियासह संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी देखावे उभारण्यासाठी कोलकात्याहून मोठ्या प्रमाणात मंडपाचे कारागीर आले आहेत. त्यामुळे या नवरात्रोत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनाबरोबरच विविध देखावेही पाहायला मिळणार आहेत. आदिशक्तीची आराधना करण्याचा उत्सव अर्थात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. यानिमित्त काल संध्याकाळी पुण्यात विशेष दांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अंध, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित, अनाथ, एड्सग्रस्त, गतिमंद आणि मतिमंद अशा विशेष मुलांसाठी पुण्यातल्या एका सेवाभावी संस्थेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एरवी आपल्या भावना व्यक्तही न करू शकणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. यामध्ये 10 वेगवेगळ्या शाळांमधील सुमारे 250 अधिक मुलं सहभागी झाली होती. मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान ऑफ जोहर चषक कनिष्ठ गटाच्या पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत चुरशीच्या लढतीत ब्रिटनने भारताचा 4-3 असा पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघ 3-3 अशा बरोबरीच्या स्थितीत होते, मात्र ब्रिटनने निर्णायक चौथा गोल लगावत भारतावर मात केली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 6-2 असा धुव्वा उडवला. त्यापूर्वी भारतानंही पाकिस्तानला 5-1 असं हरवलं होतं. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले असून रविवारी अंतिम सामना होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशांतर्गत औद्योगिक उत्पादनात 3 वर्षातील विक्रमी वाढ. महमूद कसुरी पुस्तक प्रकाशनाविरोधात शिवसेनेनं केलेल्या आंदोलनामुळे राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का, मुख्यमंत्री. वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी 2,000 टन तूरडाळीची आयात, 15 तारखेपासून केंद्रीय साठ्यातून वितरण होणार. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ. उत्सवांच्या काळात उभारल्या जाणाऱ्या अवैध मंडपांवर कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. आणि मलेशियात सुरू असलेल्या ज्युनियर हॉकी स्पर्धेत ब्रिटनकडून भारत पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.